गुड आफ्टरनून एंड वेलकम. स्वागत आहे आजच्या मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ एकदम शॉर्ट राहणार आणि स्पीडमध्ये करताय मी, कारण की तुम्हाला मोठा व्हिडिओ बघायला कंटाळा येतो आणि ते मी पण समजू शकतो. तर आजचं मार्केट खूप पोलाटाईल होतं, अप गेलं, डाऊन गेलं आणि परत अप गेलं आणि ग्रीन क्लोजिंग दिली आहे. तर यामागचं रिझन असं होतं की डॉलर इंडेक्स, हे बघा. तर डॉलर इंडेक्स 9:15 नंतर, म्हणजे 9:15 नंतर एकदम दोन कॅन्डलमध्ये खूप फॉल आला, त्यामुळे बँक निफ्टी म्हणजे पहिल्या 15 मिनिटात खूप चढलं. तुम्ही बघितलं असणार 3 ग्रीन कॅन्डल फॉर्म केलं 5 मिनिट्स टाइम फ्रेममध्ये. त्यानंतर मग हे ग्रीन होणं चालू झालं तर आपलं मार्केट पळायला सुरुवात झालं. मग हे थोडं इथं ग्रीन झालं म्हणजे कन्सॉलिडेट झालं, रेड झालं, मग आपलं थोडं मार्केट अप जायला लागलं होतं, बघितलं असणार. त्यानंतर मग हे परत पडलं आणि आपलं मार्केट चढलं. तर याचं उलटं होत असते आपल्या इंडियन मार्केटमध्ये. तर फटाकन आपण लेवल्स बघून घेऊया. तर हे बघा, पहिले तर इतकं मोठं गॅप डाऊन झालं, मी ते कधीही एक्सपेक्ट नव्हतो करत, पण झालं तर झालं. त्यानंतर त्यांनी आपल्या रेजिस्टन्स लेवलपासून रेजिस्टन्स फेस करून मस्त फॉल दिला आणि परत सपोर्ट लेवलवर सपोर्ट फेस करून परत रेजिस्टन्स लेवलपर्यंतचे टार्गेट दिले. तर आता जर तसं बघितलं तर निफ्टीमध्ये ॲडव्हान्स डबल बॉटम फॉर्मेशन झालेलं आहे, ॲडव्हान्स डबल बॉटम फॉर्मेशन. आणि हे जे लेवल आहे हे वर करून घेऊया आपण थोडी. हे लेवल हे त्याची आता नेकलाईन झालेली आहे. जर उद्या याचं ब्रेकआउट आलं तर 17,800 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करणार निफ्टीमध्ये. आणि ते जर तुटलं 17,800 तर आपल्याला 17,900 हे लेवल बघायला मिळणार. तर हे उद्यासाठी निफ्टीच्या लेवल्स आणि खालचे सपोर्ट बघून घ्या. त्यानंतर आता बँक निफ्टीच्या बघूया. तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा तेच, एकदम गॅप डाऊन आणि पूर्ण रिकव्हरी करून आपल्या रेजिस्टन्स लेवलवर रेजिस्टन्स फेस केला आणि आपल्या एकदम खाल शेवटच्या सपोर्टवर सपोर्ट फेस करून ग्रीन क्लोजिंग दिलेली आहे. तर बँक निफ्टीच्या लेवल्समध्ये काहीच चेंजेस नाही, हेच लेवल्स उद्या करीता राहणार बँक निफ्टीचे बघून. त्यानंतर दिलेल्या स्टॉकचे रिझल्ट बघूया. त्यापैकी पहिला होता भारतीय एअरटेल. तर भारतीय एअरटेलमध्ये एक सिमेट्रिकल ट्रँगल लाईक पॅटर्न आणि असेंडिंग ट्रँगल पॅटर्न मोठ्या टाइम फ्रेममध्ये बनलं होतं. तर यांनी हे बघा, ओपनिंगला त्याचं ब्रेकडाऊन दिलं. जर कोणी एंटर केलं असणार तर आपल्या सपोर्ट लेवल जवळपास येऊन यांनी सपोर्ट घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर सेकंड स्टॉक होता सन फार्मा. तर यामध्ये काय झालं की यांनी असेंडिंग ट्रँगलचं ब्रेकआउट दिलं आणि जो ऑल टाईम हाय होता याचा दिसणार तुम्हाला इथे. हे बघा, इथे ऑल टाइम हाय होता, डिट्टो त्याला तोडला आणि तिथून रेजिस्टन्स फेस करून परत आपल्या रेंजमध्ये आला. तर अजून सुद्धा यामध्ये कन्फिर्मेशन आलेलं नाही आहे ब्रेकआउटचं, त्यामुळे थोडं वाट बघू शकतो. त्यानंतर थर्ड स्टॉक होता वेदांता लिमिटेड. तर वेदांता लिमिटेडमध्ये काहीच नाही झालं, आपल्याच त्या रेंजमध्येच राहिला तो. म्हणजे मोठ्या टाइम फ्रेममध्ये हा असेंडिंग ट्रँगल आहे, त्याचा ब्रेकआउटही नाही आला आणि ब्रेकडाऊनही नाही आलं. तर बघून घे, त्या रेंजमध्येच राहिला. त्यानंतर उद्यासाठी मी 3 स्टॉक्स आणले आहे, त्यापैकी पहिला म्हणजे विप्रो. जर विप्रोला आपण 15 मिनिट टाइम फ्रेममध्ये बघितलं तर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न फॉर्मेशन झालेलं आहे. हे बघा, हेड शोल्डर, हेड आणि शोल्डर, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, आणि हे त्याची नेकलाईन आहे आणि त्यांनी त्याच्या वरच क्लोजिंग दिलेली आहे. मी एक्सपेक्ट असं करत आहे जर उद्या फ्लॅट ओपनिंग झाली या लाईनच्या जवळपास आणि इथून जर ग्रीन कॅन्डल बनली तर तुम्ही त्या ग्रीन कॅन्डलच्या हाय तुटल्यावर बाय करू शकता आणि असे लॉंग पोझिशन बनवू शकता. 1:1.5 रिस्क रिवॉर्ड रेशिओ आहे याचा. त्यानंतर उद्यासाठी सेकंड स्टॉक आहे UPL. तर UPLमध्ये एक सुंदरसं पॅरलल चॅनल फॉर्मेशन झालेलं आहे 2-3 दिवसापासनं. हे बघा, या पॅरलल चॅनलमध्येच आहे सध्या UPL. तर याचं जर उद्या अपसाईडला ब्रेकआउट आलं तर पहिले क्विक टार्गेट इथपर्यंत 750 आणि 753 भेटणार, आणि जर डाऊन साईडला ब्रेकडाऊन आलं तर 738 आणि 736 क्विक टार्गेट मिळणार UPL लिमिटेडमध्ये. त्यानंतर उद्याकरिता थर्ड स्टॉक आहे सिप्ला. तर सिप्लामध्ये एक डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न फॉर्मेशन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. जर उद्या याचं ब्रेकडाऊन आलं तर क्विक 1017 पर्यंतचे टार्गेट मिळून जाणार तुम्हाला, आणि जर अपसाईडला ब्रेकआउट आलं तर 1050 पर्यंतचे टार्गेट स्विंग ट्रेडिंग किंवा एका दिवसातच मिळून जाणार तुम्हाला. आणि जर याचा आपण मोठ्या टाइम फ्रेममध्ये बघितलं, सपोज डेली गेला आपण, तर तुम्हाला दिसणार मोठ्या टाइम फ्रेममध्ये सुद्धा डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न आहे. हे बघा,
तर डेली मध्ये डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न आहे आणि 15 मिनिट्स मध्ये सुद्धा डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न आहे. तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ आवडला असणार तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.